राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होणार आहे. मुक्ताईनगर इथल्या सातोड प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला. या प्रकरणात खडसे यांच्या पत्नी मंदा खडसे यांच्या नावाने सातोड शिवारात 33 हेक्टर 41 आर जमिनीची खरेदी करण्यात आली. या जमिनीला शालेय कारणासाठी बिनशेती परवाना प्रदान करताना अनियमितपणा झाल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी हिवाळी अधिवेशनात केला होता. तसंच गौण खनिज प्रकरणात अवैध उत्खनन करत तब्बल 400 कोटी रुपयांचा महसूल बुडवल्याचा आरोपही करण्यात आला होता. त्यामुळे या प्रकरणात एसआयटी स्थापन करण्याची मागणी पाटील यांनी केली होती. त्यानुसार आता नाशिक विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणी उद्या पार पडणार आहे. कसबा पोटनिवडणुकीची मतमोजणी कोरेगाव पार्क भागातील अन्नधान्य मंडळाच्या गोदामात होईल. तर चिंचवडची मतमोजणी शंकर अण्णा गावडे कामगार भवन खेरगाव इथे पार पडणार आहे. आणि या भागात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले. सर्वात जास्त मतदारसंख्या असलेल्या चिंचवड मतदारसंघात 50% मतदान झाले. त्यामुळे इथे मतमोजणीसाठी 14 टेबल लावण्यात आलेत. इथे मतमोजणीच्या 37 फेऱ्या होणार आहेत. मात्र कसबा हा तुलनेने खूपच लहान मतदारसंघ असल्याने इथले निकाल लवकर येण्याची शक्यता आहे. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विजयी उमेदवारांना विजयी मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीत कोणता उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार याची प्रत्येकाला उत्सुकता आहे.